पोलिसांची जुनी टोपी बदलण्यात आली असून त्यांना बेसबॉल कॅप देण्यात आली आहे. जुनी टोपी बंदोबस्त आंदोलन दंगलीच्या काळात डोक्यावरून घसरत होती, त्यामुळे बेसबॉल कॅपचा पर्याय राज्यभरात पोलीस दलाकडून स्वीकारण्यात आलाय. बदलत्या काळानुसार नवी कॅप पोलिसांच्या डोक्यावर घट्ट बसणार आहे. या नव्या टोपीमुळे पोलिसांच्या डोळ्यांचे व निम्म्या चेहऱ्याचे संरक्षण होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. ऍक्च्युली ज्या ज्या कॅप आहेत, ज्याला पॅटर्न मध्ये आपण जनरली मंकी कॅप म्हणतो, पण त्या कॅप आहेत त्या घट्ट आपल्या डोक्यावरती घट्ट बसतात आणि बंदोबस्ताच्या वेळेला एक तर पुढचे डोळे प्रोटेक्ट होतात. आपली जी फटीक कॅप आहे त्यामध्ये डोळे प्रोटेक्ट होत नाही, पण उन्हात काम करताना ती पुढचे शेड मध्ये आपल्याला डोळे प्रोटेक्ट करू शकतो आणि दिसणार पण आकर्षक अशा पद्धतीच्या कॅप आहेत. आपले काही तर असतील कॅप तर नवीन काही बदल केले घेतलेला आहे. महाराष्ट्र पोलीसचा एम्ब्लेम आहे आणि एकदम स्मार्ट कॅप आहे. आपल्याला दाखवू आम्ही, कारण इथंच कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं होतं. पोलीस शिपाई ते सहाय्यक उपनिरीक्षक पदाच्या अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना ही नवी टोपी वापरता येणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात सोमवारी 2 कर्मचाऱ्यांना नवी कॅप प्रदान करण्यात आली. मुंबईच्या ठेकेदारांमार्फत आयुक्तालयाला 4000 टोप्यांचा पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 1200 टोप्या आयुक्तालयाकडे आल्या असून त्यांचे पोलीस ठाण्यानिहाय वाटप करण्यात आले आहे. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.